आता पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील आरोपी फिरत असल्यास मिळणार तत्काळ माहिती. पुणे स्थानकावर बसवणार चेहरा ओळख प्रणाली असलेले कॅमेरे. दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा पुणेकरांनी केली 9974 वाहनांची खरेदी. यामध्ये 5578 दुचाकी तर 2910 चारचाकींचा समावेश. पुण्यात एकाच दिवसामध्ये 1000 अधिक फुकट्या प्रवाशांना दडका. 11 लाखांची वसुली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची पुणे दौंड मार्गावर आणि पुणे स्थानकामध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम. पुण्यामध्ये हर्षवर्धन पाटलांच्या निवासस्थानी सीमोल्लंघन कार्यक्रम. सोनं लुटण्याच्या कार्यक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग. पिंपरी चिंचवडमधील अखिल विशाल नगर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून नवचंडी यज्ञ. यज्ञामध्ये 31 जोडप्यांचा सहभाग. का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम. आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये बारमध्ये बिल देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये हल्ला. बिल न दिल्यानं ग्राहकाकडून हॉटेलची तोडफोड. बारचं मोठं नुकसान. मनमाड रेल्वे स्टेशनवर मुंबई हावडा मेलमधून 61 लाख रुपये आणि 8 तोळे सोनं घेऊन जाणाऱ्या इस्माला अटक. मनमाड रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई. नांदेडच्या हदगाव तालुक्यामधल्या लोहा तांडा गावाच्या रस्त्याची दुरवस्था. विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हात. तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी. गोंदियात गुलाबी थंडीला सुरुवात. बाजारामध्ये उबदार कपड्यांची मागणी वाढली. वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकला डोकेदुखी सारख्या आजारांमध्ये सुद्धा वाढ. सोलापूरमधल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर जयवंतराव जगताप तर उपसभापतीपदी शैलजा मेहर यांची बिनविरोध निवड. नागपुरात 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांची गर्दी. नांदेडमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हजारो अनुयायांनी केलं अभिवादन.